कर्जत नगरपंचायत अंतर्गत जुन्या प्रभाग क्रमांक 2 या बर्गेवाडी येथील हनुमान मंदिर परिसरामधील रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक बापूसाहेब नेटकी यांच्या अथक परिश्रमातून नगरपंचायतचे कार्यकाळ संपत असल्याच्या अंतिम टप्प्यातही करण्यात आले. कर्जत शहरामधील बर्गेवाडी येथे अत्यंत सुंदर आणि स्वच्छ परिसर करण्यात आला असून कर्जत शहरामधील बारामती अशी ओळख निर्माण केलेल्या या प्रभागाचे नगरसेवक बापूसाहेब नेटके यांनी अनेक विकासकामे केली. नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमय मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका उषा मैत्रे हर्षदा काळदाते यांच्यासह माजी उपसभापती कांताबाई नेटके मुळे मॅडम पिसाळ मॅडम यांच्यासह कुशाभाऊ नेटके आणि इतर मान्यवर हजर होते. माझ्या प्रभाग बर्गेवाडी क्रमांक पूर्वीचा 2 आणि नवीन 11 900,000 रुपयाचं काँक्रीट रस्त्याचं भूमिपूजन सकाळी संपन्न झालं. त्याच्यामध्ये आमचं ग्रामदैवत मारुती मंदिर असेल, माने गल्ली असेल आणि तसेच बर्गेवाडी विक्रम ढगे ते बटई वस्ती या रस्त्यांसाठी लोकांना उपयुक्त असणारं आज भूमिपूजन झालं. आणि गेले 5 वर्षांमध्ये माझ्या वार्डामध्ये कुठलीही कामाची उणीव किंवा कुठलंही काम झालं नाही अशा प्रकारची मी सर्व स्वयंभूत सुविधा जनतेला पोहोचण्यासाठी अशी मी उपयुक्त कामं केलेली आहेत. त्याच्यामध्ये पाणी असं वॉटर सप्लायचा विषय असेल, स्वतः पाईपलाईन पूर्ण पाणी, स्वतःच्या बोरचं पाणी, गावामध्ये कनेक्शन असेल, गावामधील वॉटर सप्लायची पाईपलाईन पूर्ण खोदून पूर्ण करणे आणि तसेच गटर लाईनचं काम, तसेच लाईटच्या संदर्भामध्ये असेल, रस्त्याच्या बाबतीमध्ये असेल, गावामध्ये कुठल्याही प्रकारचं चिखल वगैरे काही होत नाही. गावामध्ये वैयक्तिक लाभाची योजना असतील तर त्याच्यामध्ये 100% जो शौचालयमुक्त माझा प्रभाग आहे, तसेच माझ्या बर्गेवाडी प्रभागामध्ये सर्व प्रभागापेक्षा जास्त घरकुलं मंजूर आहे, तसेच श्रावण बाळ इंदिरा गांधी असतील सर्वांना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वैयक्तिक लाभाचं माझं सारखं त्याच्यामध्ये 5 वर्षेपासून मी सारखं पाठपुरावा केलेला आहे. इथून पुढे हे माझं ज्या काही कुटुंबांना स्वस्त धान्य मिळत नाही त्या संदर्भात सुद्धा मी नेहमी ऑनलाईन करून पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसे मी अंतकरणापासून माझ्या वतीनं मी माझ्या सर्व मतदारांचं सतशः अंतकरणापासून आभार व्यक्त करतो, कारण माझ्यावरती जो 5 वर्षापूर्वी विश्वास टाकला आणि मला भरघोस मताने निवडून दिलं त्या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये मी जनतेच्या मनामध्ये उतरून अशा प्रकारचं मी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्याकडून जर काही कुणाचे काही कामं राहिली असतील किंवा कुणी जर दुखवले असेल माझ्या बोलण्यातून किंवा माझ्या कामाच्या माध्यमातून तर मी त्यांना माफी मागतो. आणि 5 वर्षे मी मला जी तुम्ही संधी दिली सेवा करण्याची त्याबद्दल सतशः तुमचा मी आभारी आहे. न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, एसएन मीडिया, कर्जत.